थोड्या दिवसांसाठी तुझं हे मिठ्या मारणं आहे ना ते जरा कॅन्सल कर. का पप्पू? अरे लोक इकडे हात मिळवत नाहीयेत आणि तू मिठ्या मारत चुकलास. तुला तर माहिती आहे ना आजकाल कोरोना व्हायरसचं किती टेन्शन आहे. ओय यार मी आजारी थोडी नाही यार. ओय मी एकदम फिट आहे यार. अरे नाही भाऊ सोडी गोष्ट तशी नाहीये. तू अगदी स्वस्त आहेस फिट आहेस आम्ही पण आहोत पण काळजी घ्यायला हवी ना भाऊ. इथे सोसायटी ठीक आहे रे बाहेर आपल्याला जास्त सावध राहायला हवं म्हणून नमस्कारच्या प्रथेला आपण इथूनच सुरुवात करूया. बरोबर बरोबर. नमस्कार सर. सत श्री अकाल. सलाम. हा भाऊ चेतो नर सदा सुखी है. चला चला मला दुकानात जायला उशीर होतोय. अरे मेहता साहेब तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? नाही आज मला ऑफिसला नाही जायचंय. का? अरे भाऊ ते ऑफिस मध्ये पेस्ट कंट्रोल होणार आहे तर बॉस म्हणाले घरी बसा घरूनच काम करा त्यामुळे इथेच काय ते मेल पाठवीन आर्टिकल लिहायचंय घरीच बसून लिहीन. अरे मेहता साहेब आम्हा पत्रकारांना तर घराबाहेर पडावंच लागतं घरी बसून काम नाही करता येत. हो मला ऑफिस जाणं खूप गरजेचं आहे. हो मग चला तुम्हाला सोडून मी पण माझ्या गॅरेज मध्ये जातो. चला चला. ओके बाय बाय. यार प्रमोशन झालंय मग पार्टी शार्टी तर द्यावीच लागेल यार. मोठी पार्टी. मोठी पार्टी. किती मोठी पार्टी? पार्टी तर पार्टी आहे ना पार्टी द्यायची छोटी नाही. हे काय सोसायटीचं गेट बंद? अरे बंद पण आणि कोणीतरी कुलूप सुद्धा लावलंय. कमाल आहे आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या गेटवर कुलूप कोणी लावलंय. हे काम आपल्या सोसायटीतला एकच माणूस करू शकतो. कोण? भिडे अब्दुल. अब्दुल 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 नाही आहे बाहेरून पण कुलूप लावून ठेवलाय. अरे कमाल आहे. जेठालाल जरा भिडेला फोन लाव ना. तू लाव ना. अच्छा 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 फोन मध्ये बॅलन्स नाहीये. अरे हे काय करतोस पोपटलाल फोन मध्ये बॅलन्स ठेवत जा यार. कधी कुणा मुलीची लग्नाविषयी बोलणी चालू असतील आणि तुझ्या मोबाईल मधला बॅलन्स नसेल आणि ती मुलगी हो म्हणणार असेल आणि मग फोन कट होईल आणि तुझं लग्न होता होता राहील. अरे जेठालाल शुभ शुभ बोल माझ्या मित्रा माझ्या फोन मध्ये बॅलन्स आहे तो मी इमर्जन्सी साठी ठेवलाय. तू सोड रे बाबा मीच बोलवतो भिडेला. हा बोला. अरे कुठे चाललाय? अरे भिडेला बोलवायला चाललोय. जा जा त्याला घेऊन ये. पप्पू तू गेला नाही भिडेला बोलवायला? अरे मला माहिती होत कोणी ना कोणी फोन नक्कीच लावणार. अरे बापरे दरवाजा उघडाच आहे बंद कर आत्माराम नाहीतर कोणीतरी पाहिल की एकमेव सेक्रेटरी साड्यांना इस्त्री करतोय सगळे मस्करी करतील. गुड मॉर्निंग जेठालाल. अरे कसले गुड मॉर्निंग भाऊ. काय झालं? अरे दरवाजा बंद का केला भाऊ? अरे मी ते इस्त्री कर. तुला कसं कळलं? तू बाहेर उभेस? अरे तर बेल वाजवायची ना जेठालाल. तू पण ना ये ये. अरे कुठेस तू? मी दरवाजा उघडून उभा. तू कोणत्या दरवाजा बद्दल बोलतोयस भाऊ? कोणत्या काय घराच्या? अरे मी सोसायटीच्या मेन गेट पाशी उभा आहे तो दरवाजा बंद आहे त्याला कुलूप आहे आम्हाला सगळ्यांना कामावर जायचंय. काय ते सोसायटीच्या गेटवर कुलूप लावलेले? तू नाही लावलंस? नाही. मग कोण आहे तो आपल्या सोसायटीच्या गेटला कुलूप लावून निघून गेला? अरे मला काय माहिती. अरे माहित नाही तर तू इकडे ये ना भाऊ. थोडी पोपटला लाईयर भाऊ मी सगळं इथे थांबलं. अरे आम्हाला कामावर द्यायचंय जरा येऊन उघड ना दरवाजा. जेठालाल मी कसं उघडू दरवाजा माझ्याकडे चावी थोडीच. अरे तर चावी नाही तर मग आता काय दरवाजा तोडून जाऊ का आम्ही सगळे? अच्छा अच्छा सोडी तोडून टाक दरवाजा तोडून टाक. ए थांबा थांबा काय वेळ लागले का? थांबा मी येतोय. जेठाप्रा तू पण कमाल करतोस. कुलूप तोडायचं सोडून सरळ गेट तोडायची गोष्ट करतोस. अरे भाऊ ना कुलूप तोडायचंय ना गेट तोडायचंय. मग तू भिडेला असं का म्हणालास? अरे असं म्हणालो नसतो ना तर तो अगदी असा सावकाश रमत गमत कुडता बदलत माधवी वहिनीना उपदेश करत एकदम आरामात आला असता. आता असं बोललो ना तर बघ आता एकदम धावत पळत येईल एकदम फटाफट. या बाबतीत जेठालालचं डोकं भारी चालत. अय्यर भाऊ तुम्हाला कामावर जायचंय की नाही जायचं? जायचंय ना. तर मग तोंबडे कशाला मारतो भाऊ?
आपल्या सगळ्यांना लेट होतंय म्हणून मी डोकं चालवलं. अरे मग मी तेच बोललो की जेठालालचं डोकं या बाबतीत चांगलं चालतो. मी तर तुझा कौतुक करत होतो. या प्रकारे तुम्ही बोलला ते कौतुकाचं वाटलं नाही, असं वाटलं तुम्ही दाढेतून बोलताय. काय कुठून बोलतोय? दाढ दाढ, ती दाढ असते ना दाढ, इथे पाठी असते ना दाढ, ती ज्याने असं चावतात ती दाढ, वरती खालती दात असतात ना इकडे ते. अरे दाढेने कोणी कसं बोलू शकतो? तू तर मला घाबरवूनच टाकलंस की सोडी इथे गेट तोडतोय म्हणून. इथे तर सगळे शांतपणे उभे आहेत. ओ भिडू असं म्हणाला म्हणून तर तू तशासारखा उड्या मारत आलास, नाहीतर तू कासवासारखा सरपटत सरपटत आला असतास. जेठालालने जे केलंय ते अगदी बरोबर केलंय. आता कामाचं बोल ना, सगळ्यांना ऑफिसला जायचंय. हे सोसायटीच्या गेटला कोण कुलूप लावून गेलं? अरे नाही माहित मला. अरे मग कोण आपल्या सोसायटीच्या गेटला असं कुलूप लावून गेलं भाऊ? आता अब्दुलला विचारू ना, त्याला माहित असेल. अरे अब्दुल दुकानात नाहीये ना, सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी साहेब. सोसायटी दिवसा ढवळा, हे काय चाललेलं आहे? कोणी येऊन सोसायटीच्या गेटला कुलूप लावून निघून जात आहे. अरे असं कसं चालेल? कुठून तुला काय माहिती? अरे बॉबट लाल, याद आत्मारामची काय चूक आहे? अरे चूक असू शकते अय्यर भाऊ. ते छोट्या कामांसाठी बोलत असतो ना नेहमी त्या प्लंबरला किंवा कारपेंटरला, त्याचा कोणाला तरी बोलावला असेल आणि मग त्याच्या बिलातली रक्कम कापून घेतली असेल, त्याला राग आला असेल आणि तो कुलूप लावून निघून गेला असेल. कोणाचे पैसे कापले? अरे कोणाचेही पैसे कापले नाही जेठालाल, असं काही झालंच नाही. काय काही बोलतोय? ओ यारो, अरे हा फालतूचा आवाज सोडा बघू, आपल्याला उशीर होतोय. मी एक काम करतो, कुलूप तुडून टाकतो. अरे थांब सोडी, ती कडी अगदी टाकलाय कुलपाबरोबर, ती तुटून जाईल. ओ भिडू, कडी नाही तुटणार, फक्त कुलूप तुटेल. थांब. अरे पण टाळं का तोडायचंय? मी आता अब्दुलला फोन करतो ना, त्याला माहित असेल कुलूप कोणी लावलं ते. काय प्रॉब्लेम झाला यार? अब्दुल पण फोन उचलत नाहीये. मी म्हटलं ना उशीर होतोय भिडू, चला मी कुलूप तुडून टाकतो. अरे अब्दुल कुठे गेला होतास तू? ते भिडे भाऊ, सॅनिटायझर आणि मास्कचा स्टॉक संपला होता, कुठे मिळतच नाहीये. ते तर बरं झालं की सप्लायरचा फोन आला की तू लवकर ये, नाहीतर स्टॉक संपून जाईल. म्हणूनच मी ते सॅनिटायझरचा स्टॉक आणायला गेलो होतो. पण हे गेटला कुलूप कोणी लावलं? मी लावला. आता बोला. अरे कुलूप लावून का गेलास तू? ते भिडे भाऊंच्या मुळे. एक मिनिट. अरे बाबा अब्दुल, मी तुला कधी सांगितलं कुलूप लावायला? भिडे भाऊ सकाळीच तर दुकानात आला होता. अब्दुल. हा भिडे भाऊ. तुला एक गोष्ट सांगायची होती. काय ना, सध्या कोरोना व्हायरसचं टेन्शन खूप वाढलंय. हो भिडे भाऊ, टेन्शन तर आहेच, कोणी खोकलं तरी भीती वाटते. नाही इतकं घाबरायचं कारण नाही अब्दुल, पण हो आपण सावध राहायला हवं एवढं. आणि आजकाल हाती भाईंकडे सुद्धा बरेच पेशंट येत जात असतात. तर तू एक काम कर, इथून कोणी अनोळखी माणूस आज जाताना दिसला तर त्याचं नाव आणि नंबर तुझ्या डायरीत नोट करून घ्या. हो भिडे भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता मी काय सांगितलं होतं की जो कोणी येईल त्याचं नाव आणि नंबर नोट करून ठेव. कुलूप लावायला कधी सांगितलं मी? बरोबर आहे भिडे भाऊ, पण मी बाहेर गेल्यानंतर सोसायटीमध्ये कोणी आलं तर त्यांचं नाव आणि नंबर मी कसं लिहिणार, म्हणून कुलूप लावून गेलो. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे अब्दुल, पण सोसायटीत जसे बाहेरून लोक आत येतात ना, तसे आतले लोक बाहेरही जातात, त्यांनी काय करायचं? अरे बस ना बाबा, सगळं बोलणं तू नंतर कर ना. हे तू लवकर गेट उघड ना, आम्हाला कामावर जायचंय. सॉरी. अरे अब्दुल, ते तू सॅनिटायझर घेऊन आलायस ना? मला दोन सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या गेल्या. दोन कशाला पोपटला? तू एकच बाटली घे ना, बाकीच्यांना पण हव्यात ना. हा पोपटला, असे सगळे लोक जास्त स्टॉक करून ठेवतील तर इतरांना मिळणार नाही ना, मग त्यांनी काय करायचं? त्यांना पण रोगापासून वाचण्याचा हक्क आहे ना, मग त्यांनाही मिळणार नाही, मग ते आजारी पडतील आणि त्यांच्यामुळे तूही आजारी पडशील. मग दोन बाटल्या का चार बाटल्या जरी तू घरात ठेवलास ना, तरी तू वाचणार नाही. अब्दुल एक काम कर, मला ती अर्धी बाटलीच दे. अर्धी? अरे आता तो एका बाटलीची अर्धी कशी करणार? आता ठेव ना एक, तू काही हरकत नाही, ठेव ठेव. आणि अब्दुल एक काम कर, सगळ्यांना एक एक बाटली दे. हा हो चालेल चालेल. आणि सॅनिटायझरचे जितके पैसे असतील सगळ्यांच्या खात्यावर लिहून ठेवा. हो 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 पोपट भाऊ. अरे बाबा ते त्याला माहिती आहे ना भाऊ. अच्छा अब्दुल,
एक घरी जरा बापूजींना देणार का? हो हो जेठा भाऊ. उदे रे बाबा लवकर दे यार. थांब मी घेतो. अच्छा अब्दुल, आता है ना गेट उघडच ठेव आणि कोणी असा माणूस दिसला ना आत येताना जो खोकत असेल किंवा शिंकत असेल त्याला म्हणावा मास्क घाल किंवा चेहरा रुमालाने झाकून दे. हो भिडे भाऊ, मी लक्ष ठेवेन आणि गेट उघडाच ठेवतो. हे कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी मी एक रामबाण उपाय शोधला आहे. काय काय सांग. ते आता नाही, शेठजी आले की सांगेन मी. ओके ओके ओके. कोण आहात तुम्ही? इट इज अस शेठजी. हा नट्टू काका आणि बागा. बागा बागा. अरे काय झालंय तुम्हा दोघ. प्लीज कीप सेफ डिस्टन्स. म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा. अरे बापरे. मम्मी 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 मम्मी. अरे 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 नट्टू काका बागा काका पुतण्या काय करताय तुम्ही दोघा? आता कस्टमर घाबरून पळून गेला. हे काय कानटोपी चष्मा मफलर हे सगळं काय चाललंय? लावून काय नाटक आहे? नाही 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 शेठजी, हे नाटक नाहीये. कोरोना व्हायरस पासून वाचण्याचे उपाय आहेत. तस तर कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी तोंडावर मास्क लावायला हवा, पण आम्हाला मास्क नाही मिळाला म्हणून आम्ही असं तोंड झाकलं. आणि ही वानर टोपी का घातली आहे? कारण नाकाबरोबर कान पण बंद करायला हवेत ना. कानावाटे कोरोना व्हायरस शरीरात शिरला तर? हा आणि कोणी कस्टमर आला तर त्याच्यापासून 3 फूट अंतर ठेवलं पाहिजे आपल्याला. आणि ही काठी 3 फुटाची आहे, म्हणजे जेव्हा कोणी कस्टमर येईल तेव्हा आम्ही त्याच्यापासून 3 फुटाचे अंतर राखून ठेवू आणि कोरोना व्हायरस पासून वाचू शकू. जगात कोणाजवळ कोरोना व्हायरस वर उपाय नाहीये आणि माझ्याकडे तुम्हा दोघांना. तुम्ही असं कसं बोलता शेठजी? आम्ही दोघांनी कोरोना व्हायरस बद्दल 2 तास चर्चा केली आहे, विचार विनिमय केला आहे आणि मग जो फायनल उपाय आम्हाला सुचला तो आम्ही अंमलात आणला आहे. तुम्ही दोघ कोण आहात? कोण आहात तुम्ही दोघ? सरकार नियुक्त डॉक्टर आहात? काढा हे सगळं फालतू. काढा काढा चष्मा काढा. ते हात मोजे पण काढा. काढून टाका सगळं. अरे इतका त्रास होत होता मग कशाला घालून ठेवला होता सगळं? आणि मान्य आहे बाबा की या कोरोना व्हायरस मुळे थोडं सावध राहिलं पाहिजे, पण म्हणून हातात काठी घेऊन असं डाकू बनून दुकानात फिरलात तर कस्टमर असेच पाठच्या पाठी पळून जातील ना. तर मग शेठजी तुम्हीच सांगा, कस्टमर साठी आम्ही स्वतःला कोरोना व्हायरसच्या हवाली करायचं? हवाली करण्याचं कारण नाहीये भाऊ, काळजी मात्र घ्या. पण ती काळजी अशा प्रकारे घ्यायची आहे की आपण काळजी घेतल्यामुळे दुसरा घाबरून जाता का मने? म्हणजे तो छोटा मास्क येतो तो घाला. जर तो संपला म्हणजे मिळत नसेल मार्केटमध्ये तर तुमचा हात रुमाल आहे ना तो तुमच्या तोंडावर बांधा. तो सेफ्टी नायझर येतो त्याची मोठी बाटली आणून ठेवा. जो कोणी दुकानाच्या बाहेरून आत येईल त्याला सांगायचं की भाऊ हे सेफ्टी नायझरने हात साफ करून घे आणि मग दुकानाच्या आत ये. दादा एक काम कर, एक मोठी बॉटल घेऊन ये सेफ्टी नायझरची. शेठजी आम्ही आधीपासूनच सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. अच्छा एक मिनिट हे बघा. हे काय सॅनिटायझर? अरे साबणाचं पाणी आहे, कुठून आणलास तू हे? अरे शेठजी दुकानात कोणीतरी विकायला आलं होतं तर मी घेऊन टाकलं. अरे नट्टू काका अशा गोष्टी नेहमी औषधाच्या दुकानातून अधिकृत ठिकाणाहूनच घेतल्या पाहिजेत. काय की काही चुकीची वस्तू असेल तर ती परत करता येते ना. आता याला कुठे शोधायला जाणार तुम्ही? चला आता ही छोटी बाटली मी आणली आहे ती कामाला येईल. मग औषधाच्या दुकानातून मोठी बाटली आण. हो शेठजी. एक्सक्यूज मी. या 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 सर. शेठजी कस्टमर आले, आता आम्ही तोंडावर रुमाल बांधू. बांधा बांधा. काय झालंय ना? नाही नाही काय नाही काय नाही. ते कोरोना व्हायरसच्या मुळे तोंडावर रुमाल बांधायचं म्हणते. काय यांना कोरोना व्हायरस झालाय?
शेटजी एक सूचना आहे, जोपर्यंत कोरोना व्हायरस पसरलाय तोपर्यंत दुकान बंद ठेवूया. काही दिवस तुम्ही सुद्धा घरी राहा, काही दिवस आम्ही सुद्धा घरी राहू. नाही ठीक आहे, पण तुम्ही घरी राहू नका, गावी निघून जा. आणि काही दिवसांसाठी नाही, अगदी कायमच निघून जा. इथे मी एकटा दुकान सांभाळेल. शेटजी, अरे मान्य आहे या कोरोना व्हायरसचं टेन्शन आहे, पण म्हणून काय त्या कारणासाठी आपला काम धंदा बंद करून सगळे घरी बसतील? अरे असं तर सगळं जग थांबून जाईल. पण शेटजी, हा कोरोना व्हायरस संसर्गजन्य रोग आहे, आणि जेव्हा आपल्याला माहित आहे की दुसऱ्यांच्या खोकण्यामुळे किंवा शिंकण्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो, तर मग आम्हाला स्वतःच्या सुरक्षेसाठी विचार केला पाहिजे ना. करा करा विचार करा, काळजी घ्या. मी म्हटलं ना, जेव्हा कोणी कस्टमर दुकानात येईल तेव्हा त्याला सांगा की सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, त्यांच्यापासून म्हणजे कस्टमर पासून 3 फुटांचा अंतर ठेवा. होत असेल तर त्याला डॉक्टरांकडे जायचा सल्ला द्या. समजलं? समजलं शेटजी. घाबरू नका, घाबरवू नका. हा या शेटजी कस्टमर. त्याने ते घातलंय ना माहिती. हा बोला बोला बोला. एक मिनिट शेटजी, एक मिनिट, जरा तुम्ही इकडे याल प्लीज. भाऊ साहेब, वेलकम टू गडा इलेक्ट्रॉनिक्स. पहिले तुम्ही या सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करून घ्या जरा प्लीज. मला तुमची जागरूकता खरंच खूप आवडली. थँक यू. बोला काय दाखवू? मला ना मोबाईल रिचार्ज करायचा होता. ओ अच्छा, 300 रुपयाचा. तुमचा नंबर सांगा. बघा तुम्हाला मेसेज आला असेल. हो झाला, थँक यू. एक मिनिट भाऊसाहेब, पैसे. सॉरी हा. थँक यू. हा नटुका का नाही बघा नंतर. बर. अरे बापरे भाऊसाहेब, तुम्ही लवकर डॉक्टर कडे जा, जा लवकर डॉक्टर कडे जा. अरे बाबा खोकलत नाहीये, ही माझ्या मोबाईलची कॉलर ट्यून आहे. हे समुद्र हॉटेल कुठे आहे? पुढच्या बाजूने लेफ्टला जा. हो हो, थँक्यू थँक्यू. हा हॅलो, हो मी बाजूलाच आहे, पोहोचतोय लवकर. ह्या कोरोना व्हायरसने तर सगळ्यांना भांबावून सोडलं आहे. ए बागा, तू बोललेलास ना मला की कोरोना पासून वाचण्याचा तुझ्याकडे रामबाण उपाय आहे. शेटजी आल्यानंतर सांगेन, तर आता सांग ना. आता सांगतो, एक मिनिट. एकदम रामबाण उपाय आहे. हा पहा शेटजी, हा आहे कोरोना व्हायरस पासून वाचण्याचा रामबाण उपाय. म्हणजे? म्हणजे हे आहेत करोना बाबा. हे करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी एक तावीज देतात. तो तावीज जर तुम्ही घातलात तर करोना व्हायरस तुमच्या जवळ सुद्धा फिरकत नाही. नटू काका, मला एक गोष्ट सांगा. कोणी एक असा रस्त्यावरून जात असेल आणि रस्त्यात दगड पडलेला असेल, तर त्या दगडावर त्याला ठेच लागेल, आणि मग थोड्या वेळानंतर तोच माणूस त्याच रस्त्यावरून परत येत असेल आणि परत त्याला त्याच दगडावर ठेच लागली, तर आपण त्या माणसाला काय बरं म्हणू? भाऊसाहेब सांभाळून. नाही नाही नटू काका, त्या माणसाला मूर्ख म्हणायचं. मूर्ख म्हणशील ना? मग मी ही तुला मूर्ख म्हणतोय. कारण तू सुद्धा त्या दगडावर ठेच लागणाऱ्या माणसासारखाच आहे. पण कसं? अरे कसं काय भाऊ, थोड्या दिवसांपूर्वीची ती चमत्कारिक अंगठीची गोष्ट विसरलास? आता ही तावीजची ठोकर खायला तयार झालाय. हो बागा, हे सगळे तावीजचे उपाय, या चमत्कारी गोष्टी, या सर्व अंधश्रद्धा आहेत. आपल्याला अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवायचा आहे. आपल्याला फक्त श्रद्धा ठेवून सावधान व्हायचं आहे. ठीक आहे शेटजी, गोकुळधाम मध्ये सर्व स्वतःची नीट काळजी घेत आहेत ना? अरे भाऊ, गोकुळधाम सोसायटी मध्ये देवाने आम्हाला भिडे दिलाय ना, तो स्वतः तर जागरूक असतोच, पण आम्हालाही सावध राहायला सांगतो. मित्रांनो, अगदी दुःखाने आणि खेदाने म्हणावं लागतंय की सगळ्या जगाला खूप चिंतेत टाकलंय कोरोनाने, कोरोना व्हायरस. गोकुळधाम मध्येही टेन्शन आहे आणि डॉक्टर हाथी यांच्याकडेही पेशंट यायला लागलेत, आणि या व्हायरस सोबतच 2 व्हायरस आणखी पसरलेत, भीती आणि चिंता. गोकुळधाम मध्ये चिंता या काळात कसं सुरक्षित ठेवायचं गोकुळधामला, गोकुळधाम मध्ये काय करायला हवं ज्याने पुढे काही नवीन संकट येऊ नये, यावेळी
आत्माराम तुकाराम भिडे जो गोकुळधामचा एकमेव सेक्रेटरी आहे त्याची जबाबदारी वाढली आहे. आता गोकुळधामला सुरक्षित ठेवण्यासाठी काहीतरी उपाय तर करायलाच हवा. सगळ्यात महत्वाचं आहे आता म्हणजे स्वच्छता. यावेळी जाणवतं की सरकारचं स्वच्छता अभियान समाजासाठी किती महत्वाचं, किती अर्थपूर्ण आहे. म्हणूनच आपण स्वच्छता सेनानींना पुरस्कार देतो. यावेळी आमचे स्वच्छता सेनानी आहेत बिहारचे मारवाडी युवा मंचचे स्वच्छता. आमची संस्था संपूर्ण बिहार मधल्या शाळा कॉलेजेस गली मोहल्ले आणि गावागावात स्वच्छता अभियान राबवते, जागरूकता कार्यक्रम करते. आम्ही लोक प्लास्टिक साठी नाही आणि पिशवीसाठी हो ही मोहीम सध्या राबवतोय. आम्हाला स्वच्छता सेनानी पुरस्कार मिळाल्यामुळे गौरव झाला असे म्हणतोय. आणि मित्रांनो, यावेळी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, गोकुळधामवर कोणतं संकट तर येणार नाही ना कोणते नवीन प्रॉब्लेम तर येणार नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल गोकुळधामची दुनिया. बघत रहा, हसत रहा आणि हो, घाबरू नका, चिंता करू नका, वारंवार हात साबणाने स्वच्छ धूत रहा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. मित्रांनो, एक विशेष बातमी, महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरोग्य विभागातर्फे एक सूचना जारी करण्यात आली आहे COVID-19 म्हणजे कोरोना व्हायरस बाबत, ज्यातील अनुक्रमांक 6 नुसार कोणीही व्यक्ती किंवा संस्था किंवा संघटना पत्रकाद्वारे, सोशल मीडियाद्वारे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे कुठलीही सत्यता पडताळून न पाहता किंवा कलेक्टर किंवा आरोग्य विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष करून कोणतीही अशी माहिती प्रसारित करू नका जिच्याबद्दल योग्य सूचना नसेल. कुठलीही अफवा पसरू नये हे त्यासाठी आहे ज्यामुळे याबाबत अफवा पसरू नये, याबाबत चुकीची माहिती समाजात पसरणार नाही आणि तरीही कोणीही असं करताना आढळल्यास तो दंडनीय गुन्हा समजला जाईल.